उत्तर मध्य मुंबईत सलग दोनदा भाजपचा उमेदवार निवडून आलाय. या ठिकाणी भाजपला टक्कर देण्याकरता महाविकास आघाडीनं ही जागा काँग्रेसला सोडली आहे. काँग्रेसकडून ज्या उमेदवाराच्या नावाची चर्चा आहे त्याच्या समोर भाजप कोणाला उतरवणार अशी चर्चा आता रंगू लागली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ काँग्रेसच्या पारड्यात जाण्याची शक्यता. मुंबईतल्या 6 मतदारसंघांपैकी उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसनं त्यांचा उमेदवार जवळपास निश्चितच केला. सक्रिय राजकारणापासून काहीशा दूर गेलेल्या राज बब्बर यांना रिंगणात उतरवण्याची काँग्रेसची रणनीती आहे. राज बब्बर असतील, गोविंदाजी असतील, असे अनेक ज्यांचं राजकीय आणि सिने क्षेत्रात त्यांचा अनुभव आहे, पार्लामेंट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, असे अनेक दिग्गज आमच्याजवळ आहेत. आणि याच्यामध्ये हे सगळं सिटसरिंग झाल्यावर आमच्या उमेदवाराची लिस्ट आपल्याला पाहायला मिळते. आमचे सगळे मेरिटचे उमेदवार आपल्याला पाहायला मिळते. या मुस्लिम बहुल मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या मतदारसंघातून नसीम खान, भाई जगताप यांच्यासह इतर काही नेत्यांच्या नावाची चर्चा राजकीय पंडित करत होते. मात्र दिल्ली हायकमांडनं थेट राज बब्बर यांना उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती समोर आली. 2014 हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता, मात्र मोदी लाटेनंतर सलग दोनदा हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात राहिला. पूनम महाजन इथल्या विद्यमान खासदार आहेत. 2009 प्रिया दत्त यांनी याच मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली होती, मात्र त्यानंतर त्यांनी कोणतीही निवडणूक लढवली नसल्यानं या विभागातून काँग्रेसला नेहमीपेक्षा हटके चेहरा द्यायचा असल्यानं काँग्रेसनं राज बब्बर यांच्या नावाला पसंती दिली असावी असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.